नमस्कार मंडळी, सगळीकडे आपल्याला वसंत ऋतू दिसतोय आणि या वसंत ऋतू मध्ये अनेक झाडांना नवीन नवीन फुले येत असतात। त्यातलंच तिवस किंवा तिळस हे एक झाड आहे, तर असं आमच्याकडे याला तिळीस असं म्हणतात। तर या झाडाला वसंत ऋतू मध्ये नवनवीन असं फुलं येत असतात आणि या फुलांची एक आगळी वेगळी अशी भाजी आमच्याकडे बनवली जाते। तर ही भाजी चवीने खूप छान अशी लागते। तर आज आपल्याला या तिवसच्या फुलांची भाजी बनवायची आहे। तुम्हाला त्याच्या आधी झाड कसं असतं आणि त्याची फुलं कशी असतात हे दाखवतो आणि त्यानंतर आपण त्याची भाजी कशी बनवतात हे बघणार आहोत। बघा, असं झाड असतं, असं फांद्या, असं खोड, असे पानं। तर या तिवसचे पानं मित्रांनो, हे बघा दिसत आहेत तिवस किंवा तिळीचे फुलं, खूप छान असे फुललेले आहे। हे पूर्ण फांदीला फुलंच फुलं दिसत आहे। तर आपल्याला असं भाजीसाठी असे फुलं घ्यायचे असतात। हे बघा खूप छान दिसत आहेत, असे फुलं आपल्याला भाजीसाठी घ्यायचे असतात। हे बघा, हे पूर्ण फांदी फुलांनी भरलेली आहे। तर अशी फुलं आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत। मित्रांनो, इतके छान फुलं आहेत की असं बघून खूप आनंद होतोय। अशी परिपूर्ण झालेली फुलं आपल्याला दिसत असतील बघा व्हिडिओमध्ये, खूप छान अशी फुलं। तर अशी फुलं आपल्याला तोडून घ्यायची असतात, पण आपण डायरेक्ट फांदी मोडून घेतोय। घरी जाऊन एक एक फुलं निसून घेणार आहे। बघा खूप छान अशी फुलं, हे बघा किती परिपूर्ण फुलं झालेली आहेत, एकदम परफेक्ट असं। तरी बघा असं खूप आनंद होतोय तोडताना, अगदी खूपच छान। हे बघा खूप छान असे तिवसचे फुलं आपण तोडलेले आहेत आवश्यकतेप्रमाणे। आता हे आपण फांदीसह तोडलेले आहेत, घरी जाऊन आपल्याला एक एक निसून घ्यायचे आहेत। तर चला मग घरी जाऊन बघूया याची भाजी कशी बनवतात ते। अशा आवश्यकतेनुसार आपण तिवसचे फुलं तोडून आणलेली आहेत, खूप छान असे तिवसचे फुलं। आता हे निसायचे कसे आपण बघूया। असे परिपूर्ण फुललेले फुलं आहेत, हे आपल्याला असं तोडून घ्यायचे असतात। ते बघा खूप छान असे तोडून घ्यायचे आहेत भाजीसाठी। जे कोवळे आहेत किंवा कळ्या आहेत त्या नाही घ्यायच्या, पूर्ण फुललेले फुलं घ्यायचे आहेत। हे बघा असे परिपूर्ण फुललेले फुलं असे एक 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 काढून घ्यायचे आहेत। असे आपल्याला आवश्यकतेनुसार काढून घ्यायचे आहेत परिपूर्ण फुललेले फुलं काढा। ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत। हे बघा अशी परिपूर्ण फुललेली फुलं भाजीसाठी काढायची आहेत, याचीच भाजी बनवायची। कळ्या काढून टाकायच्या आहेत, कळ्या घ्यायच्या नाहीयेत। आवश्यकतेनुसार आपण फुलं तोडून घेतलेले आहेत, एक एक तोडून घेतलेले आहेत। असे पूर्ण फुललेले फुलं तोडलेले आहेत आपण। सूपच्या साहाय्याने फुलं पाकडून घ्यायची आहेत व्यवस्थित, कचरा असेल तो काढून टाकायचा आहे। खूपच सुकलेले फुलं पण निघून जातात पाखडल्यामुळे। अशी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहेत फुलं आपल्याला शिजून घ्यायची आहेत आधी। त्याच्यासाठी आपण असं पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि अशी साफ करून घेतलेली आहेत फुलं। त्याच्यामध्ये नॉर्मल थोडं मीठ टाकतोय आपण चवीनुसार, एकदम थोडस। साधारण एवढं पाणी घेतलेलं आहे आपण या पातेल्यामध्ये, अशा फुलं टाकतोय। फुलं व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांना फोडणी द्यायची आहे, तडका द्यायचा आहे।
त्यानंतर असं झाकून ठेवून आपल्याला फुलं व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायची आहेत. पाच ते दहा मिनिटांनंतर आपले फुलं शिजले आहेत की नाही ते आपण बघतोय. असे 5 ते 10 मिनिटांनंतर फुलं शिजून झालेले आहेत. आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. आपण फुलं शिजून ठेवलेले आहेत ते थंड होण्यासाठी ठेवतोय. आता साहित्य असा एक कांदा चिरून घेतलेला आहे आपण. आता तो आपल्याला कढईत टाकायचा आहे असं. त्यानंतर अशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकून कुटून घ्यायचंय. त्यानंतर असं लालसर तिखट, चवीनुसार मीठ, असं आपण लसूण आणि तिखट एकत्रित करून असं लसणाचं तिखट कुटून घेणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, थोडं कमी झालं तर आपण आता टाकून घेऊ शकतो. असं लसणाचं तिखट कुटून घ्यायचं आहे. असं कढईत आपण एक कांदा घेतलेला आहे मोठा, थोडं करपून मग आपण तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये 2 ते 1.5 पळी. त्यानंतर आपण 2 ते 1.5 पळी गोड तेल घेणार आहे कढईत. असं 2 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे गोड तेल. असं कांदे आणि गोड तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. कांदे थोडे करपल्यानंतर आपल्याला लसणाचं तिखट टाकायचं आहे. फुलांमधलं असं पाणी काढून घ्यायचंय, थोडं असं पाणी काढून घ्यायचंय फुलातलं, खूप जास्त नाही, थोडं काढायचंय कारण पाणी तुरट लागतो त्यामुळे काढायचं आहे. त्यानंतर आपण असं लसूण आणि तिखट एकत्रित केलेला लसणाचं तिखट आपल्याला टाकायचं आहे. कांदा थोडा करपल्यानंतर आपण थोडा जिरा टाकलेला आहे 1/2 चमचा. जिरा ऑप्शनल आहे, जिरा नाही टाकला तरी चालतो. त्यानंतर लसूण आणि लाल तिखट एकत्रित केलेला तिखट टाकायचं आहे. असं खूप कमी मसाले वापरायचे आहेत. त्यानंतर नॉर्मली हळद टाकायची आहे चिमूटभर. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं तिखटला खूप छान वास सुटलेला आहे. असं जळाल्यानंतर याच्यामध्ये असे आपल्याला पसरवून फुलं टाकायचे आहेत. असे पसरवून टाका फुलं, असे पसरवून टाका. त्यानंतर असे व्यवस्थित मिक्स करून घे सर्व पदार्थ आणि फुलं. यानंतर मित्रांनो थोडं चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे फुलांमध्ये. आधी पण टाकलेलं होतं आणि आता पण चवीनुसार टाकलेलं आहे. चव चाखून बघा आणि मग टाका मीठ. आता खूप छान वास सुटलेला आहे भाजीला. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजी झाकून ठेवायची आहे. मित्रांनो आपली भाजी शिजते तोपर्यंत तिचं आयुर्वेदिक महत्व बघू. तिवस किंवा तिळीस ही चवीने तुरट असते आणि त्यामुळे आपण हिची साल, तिळाची जी बुंदा असतो किंवा खोड असते त्या खोडाची साल काढून जर खूप जुलाब होत असतील किंवा पोट अगदी मुरडा मारत असेल, पोटात दुखत असेल तर त्याची साल खा आणि जो रस असतो तो गिळून घ्या. असा तुरट रस गिळल्यामुळे आपोआप लगेच जुलाब थांबतात, तत्काळ जुलाब थांबतात. अशी खूप बहुगुणी तिवस किंवा तिळीस, आमच्याकडे तिळीस म्हणतात. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपली भाजी शिजलेली आहे. वाव, खूप छान असा वास येतोय फुलांचा, खूप छान भाजी झालेली आहे. खायला भाजी तयार आहे, गरमागरम तिवसच्या फुलांची भाजी. मित्रांनो ही भाजी गरमागरम खा, गरमागरम खूप छान लागते. मित्रांनो अशी रानभाजी, तिवसच्या फुलांची भाजी किंवा तिळीस, आमच्याकडे तिळीस म्हणतात. तर आपल्याला दिसत असेल अगदी डिक्टो गावठी अंड्याच्या प्रमाणे किंवा गावठी अंड्याच्या भुजीप्रमाणे दिसते.
चव तुम्हाला मी सांगतो कशी लागते। चव सुद्धा खूप छान आहे मित्रांनो। चव सांगतो तुम्हाला, आपली गावठी कोंबडीचे अंडे आहेत त्या अंड्याच्या भुर्जीप्रमाणेच चव लागते। अशी अप्रतिम तिवस किंवा तिळीच्या फुलांची भाजी आपण अनुभवली। या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या।